4 ते 5 किलोमीटर फिरत आलो आहोत. ती वरची टेकडी दिसायली, तो आहे तोरणा किल्ला. इथून आपण निघालो होतो, इथपर्यंत आलो. तर आता आपल्याला जायचं अजून 8 ते 9 किलोमीटर जायचं. जवळपास आपल्याला रात्रीचे 7 ते 8 वाजणार आहेत. साहेब काहीच नव्हतं ना, काय सांगायचं. आमची किती हालत झाली होती. आता जशी चालू झालं ना, तशी आपली यायला लागली. तुमच्याकडे सगळं अवेलेबल आहे फक्त? अगदी मस्त आहे. इकडे म्हणजे जे वाटत देणारी वाट सुरू असते त्यांना तुम्ही मस्त आहे तुमचं. भाताची इकडे सगळी भाताची शेती आहे. भात भातले नाचमी भात. आमच्या इकडे भात नाच नाही. आम्ही हिंगोली जिल्हा नांदेड साईड. कुठली कुठली लोक आले ते आमच्या राहायला इकडे. याच भिऊ नाही का इथं मस्त आहे. जंगली प्राणी असले तर ती काय करायची ते आपल्याला वर येत नाहीत ना इतके. नाही आमची गुरंढोर येते, आता मुकळी गुरं येते ना, ती काय करणार रानात असते ना कुठं. चिंदे आहेत ते वाट्याच्या ओळखणीसाठी बांधले आहेत. म्हणजे जंगलात कुठं भटकू नये म्हणून असे प्रत्येक जागोजागी बांधले आहेत. यामुळे काय होते, जंगलात माणूस भटकत नाही वाटेने चालतो. मित्रांनो, आपण सध्या दोन्ही किल्ल्यांच्या मध्यभागी आहोत. हा जो किल्ला दिसत आहे तो तोरणा आहे. आपण जाणार आहोत तो आहे राजगड. अर्धा डिस्टन्स पार केला आपण, अर्धा आता करायचं आहे. गुगल मॅप्सवर बघ ना. दोन रस्ते आहेत ना, पण कोणत्या जाऊ? नेटवर्क आहे की नाही? तिकडे बरोबर आहे. बघा ना ते सुडक पाहणे लाल कलरच, लाल कलरची चिंधी बसली बघ. ए विश्राम, तू त्या रस्त्याने जाय. विशाल, तू या रस्त्याने जाय, मी जातो त्या रस्त्याने. लाल सुडक दिसलं की आवाज द्या, नाही दिसलं तर इथंच या सगळेजण. जास्त लांब जाऊ नका. विशाल, फक्त आवाज द्या. तू इथं थांब, मी या रस्त्याने जातो. इकडे या. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्यांनो पाऊणे 7 वाजले आहेत, अंधार पडत आहे आणि किल्ला खूप लांब आहे आणि रस्ता खूप घनदाट आहे. आणि घनदाट झाल्यानंतर मोबाईलची बॅटरी सगळ्याच्या मोबाईलची चार्जिंग जी आहे ती 10% खालीच आहे.
मित्रांनो रात्रीचे 10:30 वाजलेत. आत्ता आम्ही गडावाच्या पायऱ्या चढत आहोत. गडावर जाण्यासाठी जवळपास 1/2 घंटा अजून टाइम आहे. टॉर्च लावून जात आहोत. रात्रीचे 11 वाजले आहेत आणि आपण आता आलो 100 मीटर देवीचं मंदिर आहे, तिथं आज आपण मुक्काम करणार आहोत. सकाळचे 6:30 वाजले आहेत. आपण सध्या बालेकिल्ला चढत आहोत. रात्री आपला मुक्काम पद्मावती देवी मंदिरामध्ये होता. चला तर मग अंबरखाना ते बालेकिल्ल्याचा प्रवास. बालेकिल्ला चढताना हा तळ तळे लागते. या तळाचं नाव चंद्रकोर तळे आहे. तेव्हा पाण्याच्या व्यवस्थेसाठी ही तयार केलेले तळे आहे. इथे छोटे छोटे 3 आहेत. हा एक मोठा तळा आहे. मित्रांनो तळ्याच्या थोडं वर आल्यानंतर हे पाठीमागे जे मंदिर दिसत आहे ते बसवेश्वर मंदिर आहे. तळ्याच्या थोडं उजव्या साईडला आले की आल्यानंतर हे मंदिर पाहायला मिळते आपल्याला. मित्रांनो बसवेश्वर मंदिराच्या पाठीमागच्या साईडला ही बाजारपेठ आहे. बाजारपेठीचे स्ट्रक्चर अजून पण आपल्याला मातीचेच पाहायला मिळतात. अवस्था थोडी खराब आहे पण स्ट्रक्चर जसाल तसे अजून पण बघायला भेटतात आपल्याला. तुम्ही बघू शकता. मित्रांनो बाजारपेठेच्या मागे आल्यानंतर फक्त आपल्याला उत्तर बुरुज पाहायला मिळते. बाजारपेठेला लगलग भिडूनच असेल ते बुरुज आहे. मित्रांनोसाठी आपण राजगडच्या उत्तर बुरुजाच्या टोकावर आहोत. इथून तो आपल्याला तोरणा दिसतो. काल आपण त्या तोरणाहून असा प्रवास करत राजगडला आलो. आपण किल्ल्याच्या एकदम वरच्या टोकाला आलो. एकदम वरच्या टोकावर राजवाडा होता. राजवाड्याची अवशेष आपल्याला अजूनही पाहायला मिळतात. आधी छत्रपती शिवाजी महाराजांचा वास होता. मांडी तुझे दे एकदा माझा उशाला माझा राजा रे माझा शिव बार माझा राजा रे माझा शिव बार देखील पाणी त्या काळात साठून राहण्यासाठी शिवाजी महाराजांनी केली ही तजवीज आहे. आणि आताही इथे पाणी पाहू शकता तुम्ही.
तुम्ही जे येत्यावेळेस पाण्याची बॉटल वगैरे आणता ते सोबत न नेता इथं ठेवून जाता, त्याच्यामुळे काय होतो कचरा होतो, त्याच्यामुळे आपली जी बॉटल आहे आपल्या बॅगमध्ये बाल्ले किल्ला पार करून खाली आल्यानंतर आपल्याला राजवाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. पद्मावती देवीचं मंदिर आहे, इथे आमचं काल मुक्काम होता. याच्या लगतच रामेश्वर मंदिर आहे. पद्मावती देवीच्या समोरासमोर ही सईबाई राणी साहेब यांची समाधी. मित्रांनो, राजगड किल्ला आपला झालेला आहे. आपण आता चाललो रूमवर. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये.